नमस्कार मित्रांनो, कसे आहात? कोकणी प्रवर्तक या यूट्यूब चॅनलवर मी सिद्धांत तुमचं स्वागत करत आहे. आज मला सुट्टी आहे आणि मी जाणार आहे गेटवे ऑफ इंडिया, त्यानंतर जाणार आहे एलिफंटाला. आणि माझ्याबरोबर आहे माझा मित्र ऋषिकेश. हॅलो फ्रेंड्स, हाय. माझ्या जॉबमध्येच आहे ऋषिकेश. तर चला तर मित्रांनो, आम्ही कशाप्रकारे मजा करतो आणि कशाप्रकारे हा आमचा प्रवास आहे तो या व्हिडिओमधून मी दाखवणार आहे. फ्रेंड्स, आम्ही फायनली इथे पोहोचलेलो आहोत CST स्टेशनला आणि आता आम्ही पुढे चालत जाणार आहोत. जास्त रुपये नाही तिकडे. मित्रांनो, बोट चालू झालेली आहे आणि आम्ही आता एलिफंटाकडे रवाना होत आहोत. तर आतमधली मजा मी दाखवणार आहे. माझ्याबरोबर आहे समोरच जाणार.
छान वाटतंय. पहिल्यांदा मी आलोय इकडे याच्या अगोदर कधी आला होता तू? नाही नाही पहिल्यांदा सांग. मी आता सिद्धांतमुळे मला फिरायला भेटला. आता
सो फ्रेंड्स, आम्ही इलेफंटा केव्सच्या अगदी गेटवर आलो होतो, परंतु आज सोमवार, त्यामुळे इलेफंटा केव्स बंद आहेत. परंतु इकडे कॅनॉन हिल्स म्हणून एक या इलेफंटा बेटावर एक प्लेस आहे, आणि त्या प्लेसवर मी तुम्हाला घेऊन जात आहे. तर चला तर मित्रांनो, तुम्ही तरी दूरवरनं पाहू शकता इलेफंटा केव्स आहेत, ज्या लेण्या आहेत त्यांचं दृश्य. तर चला तर मित्रांनो पाहूयात आपण. मित्रांनो, आम्ही एवढ्या लांब आलो, आज सोमवार निमित्त लेण्या बंद आहेत, आणि जवळजवळ आम्ही 300-400 पायऱ्या तरी चढलो असेल. पाय दुखले आहेत ऋषिकेशच्यानी माझे, तर खूप दमलो आहोत. फायनली मित्रांनो, आम्ही जवळजवळ 500 मीटर वर चढून फायनली तोफेच्या इथे पोहोचलो आहोत. आणि चला तर बघूयात आपण जवळून तोफ कशा प्रकारे वरती आणली आणि कशा प्रकारे जपणूक केली जाते. आपण मित्रांनो, तुम्ही ही तोफ पाहिलीच असाल कशा प्रकारे इतक्या वरती डोंगरावर तिला आणलेला आहे. आणि खाली जे म्हणजेच दारूगोळे आणि जे कंपार्टमेंट आहेत, म्हणजेच सैनिकांना राहण्यासाठी जे ठिकाण आहे, ते काळोख, म्हणजे खूप काळोख असल्यामुळे ते दाखवताना आले. परंतु आता आम्ही इथून या प्लेसला टाटा बाय बाय करत आहोत. परत एकदा येऊ ज्या वेळेला लेणी ओपन असेल त्या वेळेला येऊ, आणि नक्की तुम्हाला कोकणी प्रवर्तक या चॅनलवर तुम्हाला व्हिडिओ आम्ही दाखवू. मित्रांनो, फायनली आम्ही खाली पोहोचलेलोच आहोत, आणि थोडी तहान पण लागली, आणि आम्ही ठरवलं होतं की तिकडे जाऊन ऊसाचा रस पियायचा. आणि बघूयात कशा प्रकारे इकडे आणि काय कॉस्ट आहे ऊसाच्या रसाची, ते आपण पाहूयात या व्हिडिओ. चला तर मित्रांनो, आम्ही आता ऊसाचा रस पितो. याची कॉस्ट आहे इकडे 20 रुपये.